अग्रवाल मित्रांनो नमस्कार सर, कसे आहात? छान। आपण ज्यावेळेस वर्गामध्ये शिक्षक वर्गातील मुलांना शिकवत असतात, आहे की नाही? बरोबर आहे ना? हा, मग वर्गातल्या मुलांनी जर गोंधळ केला, अभ्यास नीट नाही केला, सांगितलेलं काम नीट नाही केलं, तर त्यांच्यावर देखरेख कोण करत रे वर्गामध्ये? वर्ग शिक्षक। बरोबर आहे, छान बालमित्रांनो, छान उत्तर दिला। तर आपण आता काय करू, आपल्या राज्याचं राज्य शासनामधलं जो भाग आहे पा, विधानसभा, मग विधानसभेमध्ये 288 आमदार असतात, बरोबर आहे ना? किती आमदार असतात? 288 आमदार त्या ठिकाणी एकत्र आलेले असतात। मग 288 आमदारांची त्या ठिकाणी जी मीटिंग भरते, है की नाही, त्याला विधिमंडळामधील चर्चा म्हणतात, है की नाही? त्या ठिकाणी सभागृहामध्ये ते एकत्र येतात, मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये शिस्त राखण्यासाठी सुद्धा जसं वर्गामध्ये वर्ग शिक्षक असतात, तसेच विधानसभेमध्ये एक अध्यक्ष निवडावा लागतो। कोण निवडावा लागतो? अध्यक्ष। तर बालमित्रांनो, आपण अध्यक्ष निवड आणि अध्यक्षाची कार्य या भागामध्ये अभ्यासूया। धन्यवाद। पा बालमित्रांनो, आपण पाहिलं की विधानसभेमध्ये 288 मतदारसंघातून 288 आमदार त्या ठिकाणी एकत्र येतात, बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? हा, तर 288 आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी त्या ठिकाणी हे 288 आमदार काय करतात, निवडणुकीनंतर सर्वात प्रथम ते त्यांच्यातल्याच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात, आणि त्यांच्यापैकीच म्हणजे 288 पैकीच एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात। पा, मग अध्यक्ष म्हणून निवड झालेला व्यक्ती अध्यक्षपदावर काम करताना त्याला काय काय कार्य करावे लागतात? तर बालमित्रांनो पा, अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडायचं महत्त्वाची भूमिका अध्यक्षांना त्या ठिकाणी पार पाडावी लागते। पा, सभागृहातील कामकाज सुयोग्य पद्धतीने पार पाडणे, त्यानंतर कामकाजाबाबतची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, म्हणजे विधानसभेच्या सभागृहात काय कामकाज होणार आहे त्याची कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचं काम अध्यक्षांना करावं लागतं। आणखी जर एखाद्या, जसं वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने जर अभ्यास न करता काही खोड्या करायला सुरुवात केली, तर त्यांना वर्ग शिक्षक काय करतात? समज देतात। काय करतात? समज देतात, है की नाही? समजून सांगतात की बाळ असं करू नको, अभ्यास कर। मग इथं मात्र काय असतं बघा, वर्गामध्ये शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार नाहीये, परंतु विधानसभेमध्ये मात्र जर 288 सदस्यापैकी समोरच्या सदस्यांनी जर काही बिगर संसदीय वर्तन केलं, बिगर संसदीय वर्तन म्हणजे कसं, बिगर संसदीय म्हणजेच नियम सोडून जर काही वागला, त्याने विधिमंडळाचे जे नियम आहेत ते नियम जर मोडले, तर त्या वर्तनाला म्हणजे त्या वागण्याला बिगर संसदीय वर्तन असे म्हणतात। मग बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष काय करतात, म्हणजे चुकीचं वागणाऱ्या सदस्यांना अध्यक्ष काय करतात, निलंबित करतात। मग असे अनेक कामे त्या ठिकाणी आपल्या विधानसभेच्या अध्यक्षांना पार पाडावी लागतात। मग पा, जर अध्यक्षांना काही अडचण असेल, अध्यक्ष रजेवर असतील, जसं वर्गातले वर्ग शिक्षक एखाद दिवशी रजेवर असतील, तर शेजारच्या वर्गातील वर्ग शिक्षक काय करतात, त्या वर्गाचं कामकाज पाहतात। तसंच आपल्या विधानसभेच्या अध्यक्ष जर काही कामानिमित्त रजेवर गेले किंवा आजारी पडले, तर त्यांच्या जागेवर त्या ठिकाणी कामकाज पार पाडण्याची जबाबदारी उपाध्यक्ष पाहतात। कोण पाहतात? उपाध्यक्ष पाहतात। मग उपाध्यक्ष हे सुद्धा त्यांच्यामधूनच निवड झालेली असते। मग आता आपण अध्यक्षांचं कामकाज पाहिलं, आता आपल्याला विधिमंडळाची अधिवेशने कोठे भरतात,
आणि वर्षातून किती भरतात हे पाहूया। तर पहा बालमित्रांनो, वर्षामधून विधिमंडळाचे कमीत कमी 3 अधिवेशन त्या ठिकाणी व्हावे लागतात। किती अधिवेशन व्हावे लागतात? 3 अधिवेशने ध्यानात ठेवा। तर 3 अधिवेशने घेताना त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होतानाच त्या ठिकाणी एक असा ठराव झालेला आहे, एक करार झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे पहा बालमित्रांनो, नागपूर करार। कोणता करार? नागपूर करार। त्या करारान्वये असं ठरलं की दरवर्षीचं एक अधिवेशन विधिमंडळाचं नागपूर या ठिकाणी घेण्यात यावे। म्हणून पाऊस दरवर्षीचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होतं आणि उरलेले 2 अधिवेशन त्या अधिवेशनांना म्हणतात अर्थसंकल्पीय अधिवेशन। अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन हे 2 अधिवेशने मुंबई या आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी होतात। मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे, मुंबई या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ आहे, विधान भवन आहे आणि तसंच विधान भवन विधिमंडळ नागपूर या ठिकाणी सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे। मग मला सांगा बालमित्रांनो, तुम्हाला अर्थसंकल्पीय हा शब्द नवीन आहे का नाही? हो। मग अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे काय? तर अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे त्या ठिकाणी राज्याचा जो जमा खर्च अहवाल असतो, म्हणजे राज्याला किती पैसे जमा होतात कर रूपाने आणि कोणत्या गोष्टीवर ते पैसे पुढच्या वर्षी खर्च करायचे हा जो आलेख मांडला जातो त्याच आलेखाला अर्थसंकल्पीय अधिवेशन असे म्हणतात। आणि हे अधिवेशन महाराष्ट्र राज्याची मुख्य राजधानी मुंबई या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन होते। नंतर पावसाळी अधिवेशन सुद्धा मुंबई या ठिकाणीच होते। तुम्हाला अशा प्रकारे 3 अधिवेशनांची माहिती सविस्तर मिळालेली आहे। आता मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे, तुम्ही ते शोधायचे उत्तर पा। आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नांचा तुम्ही शोध घेऊन मला उत्तर सांगायचे। धन्यवाद।